I wanna say something. Yeah. Let's go. Yeah, I don't know where she came from, but goddamn, I wanna say something. She a dime, wanna make her mine. Heard through the grapevine, she a great time. Yeah, it should be a goddamn crime to look that damn fine. Gotta lock her up and throw away the key. Or you could lock her up and give the key to me. Take it down low. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मला माहिती आहे खूप दिवसांनी व्हिडिओ हा येतोय, कारण मागचा व्हिडिओ एक महिन्याआधी आला होता आणि ॲक्च्युली तो व्हिडिओ त्याच्या एक महिन्या अगोदरचा होता, कारण त्याच्यानंतर मी जवळपास एक महिनाभर 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मला जवळपास आता 1.5 महिना 2 महिने झाले रिकव्हरी मोडला मी आहे आणि आता बऱ्यापैकी रिकव्हर झालो आहे. सो आता इथून पुढे सायकलिंगचा आणि बाईक राईडचा व्हिडिओ पण तुम्हाला रेग्युलर येत राहील. सो चला, आज थोडं बुकुममध्ये काम आहे शुभच्या शाळेमध्ये. सो ते एकदा काम केलं की त्याच्यानंतर मी तुम्हाला अपडेट देतो की कुठं काय ठरतं आहे किंवा कुठे जायचं आहे आणि त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगेलच की काय जे काय घडामोडी घडत आहेत. सो बाय द वे, तुम्हाला माझा हा नवीन लुक कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून. मिशा कशी वाटते मिशा नक्की सांगा मला. आणि मित्रांनो, कॅपवर मी मला तुम्ही सायकल व्यतिरिक्त पहिल्यांदाच बघितलं असेल, कारण त्याला एक वेगळं कारणही आहे. कारण हे बघा, मी 15 दिवसापूर्वी टक्कल केला आहे, कारण हॉस्पिटलमध्ये जे काही ट्रॉमा झाला म्हणजे मेडिसिन्स जे काय हेवी डोस झाले, त्याच्यानंतर स्टिरॉईड्स पण दिले गेले मला, कारण माझं म्हणजे मेजर होतं ना, त्याच्यामुळे स्टिरॉईड्स पण दिले गेले. सो त्याच्यामुळे माझे केस गळत होती. सो अमृता म्हटली की आपण डायरेक्ट टक्कलच करून टाकू, सो पुढची जी केसं येतील नवीन ती व्यवस्थित येतील. सो आता औषधं पण आता सगळी बऱ्यापैकी कमी झालेली आहे, एकच गोळी चालू आहे. जाऊ दे, मी तुम्हाला आता कशाला बोर करतोय. झालं आता गेला, कोरोना होऊन गेला, निमोनिया होऊन गेला, त्याच्यातून मी रिकव्हरही झालो. सो चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात. चला, अमृता येते नेमकी आत. नेमकं आम्ही मास्क घाईगडबडीत मास्कच विसरलो, जे मेन गोष्ट आहे. इथं गाडीमध्ये सॅनिटायझर सगळ्या गाड्यांमध्ये ठेवलेले आहेत, पण नेमकं मास्कच विसरलो. सो अमृता आता मास्क आणायला गेली आहे. सो चला, ती आली की आपण निघू. आणले मास्कवाले आणायला लागले. हा ठीक आहे, राहू दे ना. अरे माझा हॉल मध्येच होता. नाही सापडला. अरे माझे मास्क मी हॉल मध्ये ड्रॉअर मध्ये ठेवलेत. कसं सापडेल मला? कसं सापडेल म्हणजे तू कसं लपून लपून काय काय ठेवती त्याच्यामुळे मी पण ठेवले. नवीनच काढणार डायरेक्ट. हे ना सर्जिकल वाले ठेवती इथं. ओके ओके. चला अमृता आता आली आहे, आपण जाऊयात. आणि थोडा वेगळा रूट घेतो म्हणजे तुम्हाला निसर्ग सौंदर्य बघायला मिळेल. चला यस, असं काहीतरी दे ना, काय नाही प्रॉब्लेम. काहीतरी वाजलं रे. मी तर मास्क घातलाय बाबा. एवढी कोरोनाला हे झाली का? नाही, काही गरज नाही. ऍक्च्युली मी घाबरत नाहीये, पण नको म्हटलं. पोलिसांनी जर अडवलं तर उगाच एवढ्या आजारातून उठलोय आणि आता गाडीत बसून काय. सीट बेल्ट लावू दे मला पहिला. लगेच कमेंट येतील. सॉरी सॉरी सॉरी. त्यांचं पण बरोबर आहे ना, सीट बेल्ट तर लावलंच पाहिजे, विशेष सेफ्टी फर्स्ट. चला आता ऑलमोस्ट मार्केट सगळे चालू झालेत. आपलं दुकान पण चालू झालेलं आहे आणि गाडी खूप घाण आहे. सॉरी, तुम्हाला फुटेज मध्ये ते तसं येईल. जसं लॉकडाऊन अनलॉक झालंय तसं इतकी गर्दी वाढली आहे ना प्रमाणाच्या बाहेर, म्हणजे लोक घाबरतच नाहीये आणि इतक्या गर्दीमध्ये ते शॉपिंग करतात. ऍक्च्युली विनाकारण नाही फिरलं पाहिजे रे, विनाकारण फिरलं नाही पाहिजे. काम असेल तर तुम्ही बाहेर पडा, सगळ्या गोष्टी सांभाळून. पण भाजीपाला घ्यायला एवढी काय गर्दी करायची आहे ना, रोज काय फ्रेश घ्यायचं, रोज काय भाजीपाला घ्यायचं, एकदाच भरायचं 5-7 दिवस सामान.
हाईट अरे एकदा तर काय झालं माहिती का, मी दूध हे सामान आणायला गेलो होतो तेव्हा एक मला आजोबा भेटले. त्यांना म्हटलं आजोबा तुम्ही एकच लिटर दूध घेऊन चाललाय. ते म्हणले हो मी रोजची रोज फ्रेश दूध घेऊन जातो. आता त्यांना काय सांगू, आता ती काय म्हणजे एवढी कंडिशन हे होती की फक्त म्हणजे बाहेर पडायचं, फक्त सामान घ्यायचं आणि घरी जायचं. मग काय आणि मला एक सांग ना, आणि ती म्हैस काय आता काय सकाळी सकाळी दूध दिलं असेल का, शिळत असणार ना ते. ऑब्व्हियसली शिळत असणार आहे ते. आपण कसं 3-3 लिटर घेऊन जातो आणि तापवतो रोजच्या रोज, व्यवस्थित राहत. त्या निमित्ताने नाही नाही तसं नाहीये ते, त्या निमित्ताने बाहेर पडायला त्यांना मिळत ना, त्याच्यामुळं त्याच्यासाठी ते चान्स बघतात बाहेर जायला. बाकी काय नाही. आमचं बाहेर पडण्याचं कारण सांगतो, नाही तर तुम्ही म्हणसान की तुम्ही काय फिरताय मग बाहेर. सांगितलं मग सांगितलं का तुम्ही? आम्ही आता स्कूलमध्ये चाललोय. शुभाची फीच्या संदर्भात आम्हाला बोलायचंय, पर्सनली बोलायचंय. आता इथून मागे आम्ही नेहमी ईमेल्स आणि कॉल्सच्या ह्याच्यातून बोलत होतो. आता गाडीमध्ये ऍक्च्युली मास्कची काही गरज नाही, तुला नाही वाटत का? आपण ऍक्च्युली बघ ना, कोणाच्या जवळ जात नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळतोय थोडक्यात, मग मास्कची एवढी काय आवश्यकता आहे? तेच ना, तेच कळत नाहीये, कारण आपण एकाच घरातून येतोय. आणि तसंही आहे बघ, पॅसेंजर जरी असले आपले, म्हणजे वैयक्तिक घरातली प्रायव्हेट गाडी आहे, मग प्रायव्हेट घरातली जरी लोक असली तरी आपण घरात एकत्र असताना थोडीच मास्क घालतो. गाडी नाहीच घालत आहे ना, मला एक कळतच नाही हा नियम म्हणजे का काढलाय. काय ऑल ओव्हर इंडियामध्ये फक्त ह्याच्यात वर्ल्ड मध्ये पण हाच नियम आहे मला माहित नाही, पण आपल्या इंडियामध्ये तोच नियम आहे, कारण सगळीकडून व्हिडिओ येतात आपल्याला. तसेच नाही पाहिजे यार, गाडीच्या काचा खाली घेतल्या तर ठीक आहे ना, की हा त्रास होणार. आपण काचा लावून घेतल्यावर काय संबंधच येत नाही, काय करूनच पाहिजे. ट्रान्सपोर्ट असेल ना तर ठीक आहे. हा पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा ट्रान्सपोर्टची गाडी असेल, अनोळखी लोक गाडीत बसणार असतील तर गोष्ट वेगळी आहे. काय तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून मला सांगा, नक्की सांगा. कारण बरेच व्हिडिओ व्हायरल झालेत बघ ना ते, की गाडीत काचा वर असताना डॉक्टर पण लोक नाही का गाडी चालवतात स्वतः, त्यांच्या गाडीत आहे आणि डॉक्टर आहेत ते, आणि ते चाललेत काचा लावलेले आहेत एसी वाहन आहे घरामध्ये, म्हणजे गाडीमध्ये फक्त ते एकटेच आहेत तरी त्यांच्याकडून पावत्या पाडलेले. तेच ना, का पण हा रूल काही कळला नाही. हो ते ऍक्च्युली आहे ना कसं आहे, कुरण आहे ते नाही का, नियम दाखवून समजून घ्या, समजून घ्या तुम्ही पण, समजून घ्या आणि तू पण समजून घे. ट्रॅफिक बघ ना किती आहे यार, माहितीये का काय असं वाटतंय का कोरोना आहे म्हणून, ते अनलॉक झालंय पण त्याची नाही का भयानक गर्दी. लिटरली ना लोणावळ्यामध्ये किती गर्दी होती काल बघितलं व्हिडिओ मध्ये, फिरायला लोक जातात म्हणजे कमालच आहे ना, ब्लॉक झालता रस्ता. हो आणि गर्दीच्या ठिकाणी तरी ठीक आहे, तुम्ही जाताना गर्दीच्या ठिकाणी गर्दी तरी करू नका ना. सिंहगड सुद्धा गच्च होता. हो सिंहगड पॅक होता, एकदम पॅक होता. लोणावळा पॅक होत, त्याच्यानंतर ते हे पण आपलं जुन्नर मध्ये आपण नाही का जातो नाणेघाट, तिथं 22 नाही 49 फॅमिलीज वर हे कारवाई झाली. काय म्हणावं लोकांना, भीतीच नाही राहिली अजिबात. नाही भीती नाही राहिली का, जीवनाला कंटाळलेत. जीवनाला नाही रे, जोपर्यंत कोरोना कसं आहे, जोपर्यंत स्वतःच्या घरात एखाद्याला श्वास घ्यायला त्रास होत नाही ना, तोपर्यंत लोक हे नाही होत, जागी नाही होत. चला अशीच ही चर्चा अशीच राहणार आहे. ही खरंच आहे. काय निसर्ग आहे ना यार अमृत. मटण 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 मटण. आता तुम्ही याला सोय केली होती तुमची, डायरेक्ट मटणाची सोय. नाही ना मटण आवडत यार मला, चिकन आय लव्ह चिकन. इकडे आपण काय चाललो होतो आपला विषय, हा निसर्ग हो ना, कसलं ग्रीनरी बघ ना कसली झाली, एक नंबर यार. सायकलवर येऊ एक व्हिडिओ बनवू इकडे आपण. मला सायकलवर यायचंय इकडं, पण मी कुत्र्यांमुळे नको वाटतंय. अरे पण मी आहे ना, कुत्र्यांचं काय घेऊन बसले. सकाळी कसलं अंगावर आलं माझ्या माहितीये का, मध्ये भीती वाटते कुत्र्यांची ना असले डेंजर, घुमतात चालेल.
इलाज नसतो रे असले मागे नाही मागे लागत तो भुंकतात काय ते सोडून द्या पण मागे लागतात ना थांबायचं आपण मग थांबले ना हे बघ कुत्री मागे लागलं ना की थांबायचं उतरायचं खाली काय नाही करत शक्यतो काय करत नाही काही चावतात डेंजर असतात काही आपण लक्ष द्यावायचं ते त्यांना काय वाटत होतं की सकाळी नाही का कुत्र होत ना ते मी सांगितलं तुम्हाला त्यांना काय वाटत होतं की तो एक माणूस होता त्याच्या पाठीमध्ये काहीतरी आहे समोर पाऊस बघ कसलाय मित्रांनो तुम्हाला दिसतोय का पाऊस एवढ्या लांबचा नाही करणार गोप्रो कॅप्चर अगदी भुरभुर आहे एकदम जोरात असेल पाऊस मुळची साईड आहे ना सांगता नाहीत शुभजी स्कूलच्या तिथे पण पडत असत पाऊस अरे आता मी ना उत्कर्षला आणि आशिषला मेसेज केलाय काय म्हणलं अरे एवढं मस्त भरभर पाऊस पडतोय चला कुठंतरी जरा सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळू आणि शनिवार रविवार सोडून जाऊ म्हणजे आपल्याला असं गर्दीच्या ठिकाणी नको जायला हो तर मग आशिष लगेच तयार म्हणला कुठं जायचं बोला दादा म्हणलं उत्कर्षला सांगितलंय उत्कर्षा व्हिडिओ बघत असतील तर मला सांग कुठं जायचं आपल्याला कुठला स्पॉट चांगला आहे तिचे स्पॉट असतात ना तिचे स्पॉट सगळे डोंगरदाऱ्यांमध्ये आणि जे आपल्याला आवडतं निसर्गरम्य वातावरण इकडून आहे ना इकडून डाव्या साइडनी रोड होता डायरेक्ट पिरंगुटला निघतो डायरेक्ट पिरंगुट मध्ये निघतो पण ऍक्च्युली जरा निसर्ग इकडून चांगला आहे गोटावड्या फाट्यावरून सो आपण आता इकडून चाललोय रस्ता खूप खराब आहे रस्ता खराब आहे तिकडून काय माहिती चालू झाला असेल नाही नाही खराबच आहे रोड उलट अजून खराब झाला असेल आता पावसात वा मला खूप आवडते ही नदी काय नाव आहे काय माहिती मुळा घरून डबे आणले होते शुभाच्या स्कूलची मीटिंग होती तेव्हा आम्ही इथंच जेवलो होतो शुभाची मीटिंग अटेंड केली आणि त्याच्यानंतर इथं जेवलो तेव्हा लॉग इन नव्हतो करत आपण क्लास आहे क्लास काढते किती दिवसांनी बाहेर पडलो रे आपण 3 महिन्यांनी 3 महिने तर आपण आजारीच होतो म्हणजे नाही मी तेच त्यांना म्हणलो की आता आम्ही ऑलमोस्ट रिकव्हर होण्याच्या नाही का शेवटच्या टप्प्यात आहे 29 मार्चला तुम्हाला घरी सोडलं त्याच्या आधी आपण आजारी झालेलो आणि सायकलिंग पण चालू केली आहे म्हटलं आता 20-1 किलोमीटर आम्ही रोज सायकलिंग करतोय दोघं पण सो त्यांना म्हटलं मी सायकलिंगचे व्हिडिओ पण आता येतील थोडे थोडे हळूहळू हळूहळू आणि बाईक राईडला पण आता जाऊ चाललंय एक रूट करतोय आम्ही आता सध्या तरी एनडीए फेवरेट एकदम फेवरेट मस्त मोर असतात मोरांचे आवाज असत क्लास रे वातावरण काय असतं तिथं आणि आज भरभर पाऊस होता हा मला खूप आवडलं पाऊस मग फक्त एका गोष्टीचं जरा भीती वाटत होती मोबाईल एक खराब केलाय दुसरं नको व्हायला नवीनच फोन आहे आधीच माझ्या हातून 1+2 माझा पावसानेच भिजला होता आपण माळशेजला गेलो होतो त्यावेळेस फुल ओला चिंब त्याच्यामधून असं पाणी गळत होतो इतका भिजला होता व्हिडिओ बनवला होता त्यांनी बघितला आता बघा निसर्ग तुम्ही याच्या पुढे जाऊ आपण पहिले चापत चापत चाललाय अरे 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 हा रानगाडा पण ओव्हरटेक करू आपण भावा जाऊ दे भावा मला जाऊ दे हॅलो असे आता ती गाडी असती तर त्यांना समोरचा व्ह्यू नसतं दाखवत आला आपल्याला इथं आपण आपल्या स्पॉटवर चाललोय आवडत्या वा कसले डोंगर दरे आहेत मस्त दाखवायचे का त्या काय कॅमेऱ्यात दाखव दिसलच ना येस देखील शुभाची शाळा दिसते इथून किती हालतय ना हात शाळेवाल्यांनी पण हैरान केले बर का येस आपल्या आवडत्या स्पॉटवर आलेलो आहे येस वाह क्या बात आहे पाकडाय कॅमेरा बरोबर का आता किटणारे हात दुखताय यार चहा वगैरे आणायला पाहिजे होता अमृत यावेळेस कसं काय आपण नाही आणलं काय माहिती नको म्हणला घरी पण चहा घेतला होता हा घरी घेतला होता तर चहाने नको नको झालंय मग अरे अशा वातावरणात चहा नाही म्हटल्यावर काय मग घरी पण घेतला होता ना नाहीतर नसता घेतला ना तर म्हटलं असत की घेऊया अरे पाऊसच नाही इकडं आपल्याला वाटलं पाऊस आहे
तिकडे होता उलट पाऊस, हिंजवडीच्या साइडला होता, इकडे नाहीये. काय ऑक्सिजन आहे यार इकडे, सॉलिड आहे सॉलिड. She's hurting on a show. She's acting like a pro. Baby, let's go. तुम्हाला पण लय आवडलं असत. काय करायचंय तांबिनी मध्ये, इथं नांद्यामध्ये जे मस्त मस्त वातावरण आहे. सेटिंग चालू आहे, व्हिडिओ सेटिंग, टाइम लॅप्स नावाचा आहे तुमच्यासाठी. काय पण आज लय मूड मध्ये रे मस्तीच्या. आता म्हणता की इन्वॉल्व्ह नाही होत, नाही नाही शंभर. आणि आता आज एकदम मी ह्या व्हिडिओला इन्वॉल्व्ह झाली आहे, तर आदले मस्ती मध्ये आदले. मग गरज आहे ना ऍक्च्युली इन्वॉल्व्ह व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय नाही का कॅमेरा इंटरॅक्ट कसं होणार. मी बोलतोय तुमच्याशी पण तिने पण बोललं पाहिजे, त्याशिवाय इंटरॅक्शन होणार नाही. ओळख कशी होणार होईल त्यांना, आपली ओळख कशी होणार. माझी ओळख आहेच. काय भारी वाटतंय यार मला. हा आहे ना स्पॉट विशेष आवडतो, कारण ते बघा ना नदी आहे तिकडे, नदी आहे, डोंगर आहे, परत ते मध्ये त्या फार्म हाऊस तो त्यांनी ब्रिज मस्त केलेला आहे, तिथं बसून रात्री जेवायला किती भारी वाटेल. पूर्ण असं नेकलेस टाईप झालाय बघ ना नदीचा. सुखे यार बाहेर, कधी जातो हा कोरोना काय माहिती. म्हणजे आपल्याला मनसोक्त बाहेर पडतंय सगळ्यांनाच. आपलं ठीक आहे यार, आपण फक्त नाही का स्वतःचा आनंद हे करण्यासाठी आपण बाहेर पडतो, पण ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचं किती अवघड आहे, वाईट वाटतं त्यांचं. आता बघतो ना आणि सगळेच. हा तेच ना, आपल्याकडे आता ती कामाला येतात लोक. हो तेच ना, किती वाईट वाटतं त्याच्यावरच आहे ना. हो आपण करतो मदत, सगळेच करतात, प्रत्येकाच्या परीने सगळे मदत करतात, पण आपली मदत तोडकीच आहे शेवटी. त्यांना कसं हातावरचं पोट आहे, त्यांना तेच आवडतं कष्टांनी खाल्लेलं. हा तर तुम्ही टाइमला एन्जॉय करा. Oh, she looking straight from the city. Oh man, she looking so pretty. God damn, I'd like to get busy. Yeah, so baby girl, come with me. Yeah, we take it outside, oh. Yeah, wanna stay up all night, oh. Yeah, wanna get it all right, oh. Yeah. तर मंडळी सॉरी, कारण छोटासा एकदम कमी वेळेचा टाइमलेस आपण रेकॉर्ड केला, कारण जरा घाई आहे, एक वाजलाय, परत तिकडे लंच टाइम व्हायचा त्या शाळेत. चला निघू, लंच टाइम होणार आहे. तेच ना, भारी कसलं भारी वाटतंय बघ. ते बघ कोणतरी आहे बघ त्या ब्रिज वर, कॅमेरात नाही दिसणार. पवार साहेब चालतायत काय, बघ बघ पवार साहेब असतात. And she look a little naughty but they say okay. Now I wanna get a drink just you and me. I don't really wanna think, I just wanna be. She giving third degree burns, man I think I need a doctor. Got me concerned cause she got me hot and bothered. Everything she earned didn't get it from her father. मागाशी कसलं ट्रॅफिक लागलं होतं, 10 मिनिटं आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. म्हटलं कोरोना आहे का नाही, आम्हाला प्रश्नचिन्ह पडला होता. अरे 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 मी अशीच अडकले होते माहितीये ना, काय रे खड्ड्यामध्ये. हा इथं मागे चौकात ना, हा आपण दापोलीला गेलेलो तेव्हा येताना. ऍक्च्युली पाऊस पण तेवढा खूप होता तेव्हा, आता पण खड्डेच आहेत तिथं. हो आहेत खड्डे, आहेतच तिथे पण ते आणि अंधार, त्यात पाऊस एवढा त्याच्यामुळे ते खड्ड्यामध्ये गेली गाडी. आणि इथं आलं धुको, कसलं धुको होत, डेंजर. मग काय तर मंडळी, आता आम्ही पिरंगुट घाटाच्या पायथ्याला आहे. पिरंगुटचा घाट दाखवतो तुम्हाला, पिरंगुटचा घाट तुम्हाला आता दाखवतो. She's putting on a show. She's acting like a pro. Oh baby, let's go. She doesn't take it slow. She's putting on a show. She's acting like a pro. Oh baby, let's go.
तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे शाळेत. तर ते पहिले तर म्हणले आम्हाला की काम चालू आहे, शाळा बंद आहे, ॲडमिन वगैरे कोणीच नाही आहे, अकाउंट्सला पण कोणीच नाही आहे. पण तेव्हा जेव्हा आम्ही म्हणलो की फी संदर्भात आलो आहे, तर लगेच म्हटलं ठीक आहे मी फोन करून विचारतो. वाजला तिचा फोन, काय असं होणारच नाही जर फोन वाजणार नाही. कोण आहे? शुभा. ओके, लाव बघ. हा तर मित्रांनो, आम्हाला आता इथं वेटिंगला थांबवलंय, आतमध्ये फोन केला होता. सकाळी कार्ड हे काय आय डी, अरे हा आयडी विसरले, आय डी विसरलोय. जाऊ दे आता, चालते काय. त्यांना फी घ्यायची म्हणलं, ते आय डी बीडी कशाला विचारतील. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. सगळ्याच शाळावाल्यांनी सगळ्याच पॅरेंट्सला हॅरेस केलं बरं का. पण चालायचं, शेवटी धंदा आहे आता सध्या शाळा. म्हणजे आपल्या शाळा चांगल्या होत्या का रे? आपल्या शाळा खरंच चांगल्या. मग काय, त्रास नव्हता आई वडिलांना कोणी. मग त्रास आई वडिलांना पण नव्हता आणि कोणालाच नव्हता, मुलांना पण एवढं काय. पण आपल्याला शिक्षण जे मिळालं ना ते खूप चांगलं होतं आत्ताच्या मानाने. आत्ता म्हणजे पैसे वारा तरच सगळ्या गोष्टी. आपल्या शाळेत असं होतं की गरजू लोकांच्या, तुम्हाला पण असं बऱ्या म्हणजे तुम्हाला असं अनुभव आला असेल की पहिले जे शिक्षक होते आपले, ते गरजू मुलांची ज्यांना शाळेमध्ये फी भरता येत नव्हती, ते शिक्षक स्वतः शाळेतली फी भरून त्यांना शिकवायचे, आहे का नाही? एवढे चांगले होते सगळे. खूप कन्सेशन असायचं गरीब गरीब लोकांना, बरोबर, म्हणजे मुलांना. आता सध्या परिस्थिती सगळं आता भयाने. आता आपल्याला मुलाला इथं एवढा निसर्गाच्या सानिध्यातच टाकायचं म्हणलं, शेवटी फी पण तेवढी द्यायलाच लागणार आहे. आता आपण ज्या शाळेमध्ये होतो तिथं क्राऊड पण तसं नाही ना राहिलेलं. हा बरोबर आहे ना. आता आज मी विद्यापीठ मध्ये होतो. आता बऱ्याच लोकांना माहिती असेल विद्यापीठ हायस्कूल मध्ये होतो. तर तिथं आता पहिले जसं क्राऊड होतं तसं आत्ता शिक्षक आम्ही गेलो ना 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला, तर तिकडं तिथले शिक्षक आत्ता पण आम्हाला म्हणतात की 90ची जी बॅच होती ती भारी होती, म्हणजे त्याच्या आधीची मुलं खूप चांगली होती, त्यानंतर जसे जसे वर्ष लोटले तशी तशी मुलांची क्वालिटी जरा हे झाली आहे. कारण ते शिक्षक डायरेक्ट तोंडावर बोलले की पॅरेंट्स लोक सॉरी मुलं आता डायरेक्ट तोंडावर शिव्या देतात शिक्षकांना, म्हणजे अवघड विषय आहे ना. नाही ना, वाईट नाही बोललं पाहिजे शिक्षकांना. मला घडवतात ते. आणि ते जे शिक्षक होते ना जे आपल्याला होते, त्यांची क्वालिटी शिकवण्याची खूप चांगली होती आत्ताच्या मानाने. आलं वाटतं फोन. चला बहुतेक आम्हाला आता बोलवतील ते, जाऊ आतमध्ये आणि मग बोलतो तुमच्याशी. तर मित्रांनो, फायनली विषय क्लोज केलेला आहे. चला आलोय ना, तर मार्गी लागलंय सगळं सगळ्या गोष्टी. ऍक्च्युअली कॉपरेटिव्ह आहे ही शाळा, त्याबद्दल काय नाही. पण थोडं जरा थोडस एवढे दिवस वाया गेले ना. वाया गेले, एक महिना वाया गेला ना त्याच्या स्कूलचा, मुलांमध्ये शिकण्यामध्ये. आणि तसं त्याला कवरअप करायला तेवढा वेळ लागणार. तू करेल त्याला, आपल्याला माहिती आहे तसं काय नाही. आम्ही आणि स्कूलवर डिपेंड नव्हतोच आम्ही. तसंही एक महिना पोरांकडनं सगळ्यांकडनं आम्ही वाचन पण घेतलंय, टेबल्स पाठ करून घेतलेत. आणि आज त्याचा लास्ट डेट होता. ए यार, काय ते खाऊया ना यार, मला भूक लागली. काय ते आज खाल्लंयशी, उगाच केला. ठीक आहे, चला आपण कुठेतरी आता जाऊ, जरा काहीतरी खाऊ. काहीतरी ट्रीट पाहिजे यार. आपण जिथं गर्दी नाही तिथं जाऊ ना. कार्ड आणलंय ना तू? कार्ड माझ्याकडे नाही, तुझ्याकडे. माझ्याकडे आहे. चला रस्त्याला भेटू. आणि कुठेतरी हॉटेल जर काहीतरी खायला मिळालं ना चांगलं, तिथं भेटू आपण. मिसळ मिसळ करता करता शेवटी अमृताला मी हेल्दी खायला घेऊन आलोय वेस्टर्न पार्कला. म्हणलं जरा प्रोटीन युक्त काहीतरी खाऊ मिसळ खाण्यापेक्षा. काय रे, प्रोटीन युक्त. चला आता आज जातो, बघू चालू आहे का नाही तो व्हायचा पचका. तर आता मस्त तंदुरी सांगितलेली आहे फुल, जेवढी जमल तेवढी खाऊ काय. आणि त्याच्यानंतर आणि फ्राईड राईस सांगितलंय, शेजवान फ्राईड राईस. खूप दिवसांनी खूप वर्षांनी इथं आलोय आम्ही. आमचं फेवरेट हॉटेल होतं पहिलं.
चला आलं की कोरोनामुळे आम्ही अवॉइड करतोय सगळीकडे कुठेही जायला. चला आज भूक लागली आहे, खूप भूक लागली आहे. सकाळी एक्सपेरिमेंट केलं होतं तिने शेवयाचे काय उपमा, शेवयाचा उपमा केला होता, एक नंबर बंडल झाला होता. तिचे आयटम कधीतरी फासतात पण बेकार फासतात. डेंजर म्हणजे मलाच आवडला नाही तर दुसऱ्यांचं तर चला आता आलं की जेवण दाखवतो तुम्हाला कसं इथे पण सांगतो. चला पाणी सुटले तोंडाला. फार महत्वाचं आहे सॅनिटायझर. प्रसाद प्रसाद तीर्थ तीर्थ प्रसाद प्रसाद असलो फॅन्टॅस्टिक आहे ना, जबरदस्त आहे. हैदराबादचं बंडल होतं इथलं भारी आहे. चला आता हे संपवतो, हा बोलू आपण. राईसही आला आता. तर मित्रांनो जेवण एक नंबर होतं, पकाड एकदम दाबून आणलंय दोघांनी पण. फडशा नाही पाडला, फडशा फुटून टाकल्यात आम्ही डायरेक्ट. चला आता घरी जायची वेळ आलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आता अशाच कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.